त्यांनी एक दिव्यांग व्यक्तींसाठी एक व्हीलचेअर इथे उपलब्ध केलेली आहे. नेमकी ही काय व्हीलचेअर कशी आहे आणि त्यासाठी विद्यार्थ्यांनी काय संकल्प आहे जाणून घ्या. माझं नाव नेहा बोरसे, मी खडोमा शहानी इंजिनिअरिंग कॉलेज बँड्रामध्ये शिकते. आम्ही यावर्षी जो प्रोजेक्ट बनवला आहे त्याचं नाव आहे स्टेअरक्लेस क्लाइम्बिंग व्हीलचेअर. आमचा मेन मोटिव होता की आपण काहीतरी न्यू कॉन्सेप्ट बनवूया ज्याचा फायदा सोसायटीमधल्या लोकांना होईल. सो आम्हाला एक प्रॉब्लेम दिसून आला की नॉर्मल व्हीलचेअर, जी नॉर्मल व्हीलचेअर असते ना ती फक्त पुढे मागे चढते, पण जेव्हा पायऱ्यां वगैरे येतात तेव्हा आपण ती नाही यूज करू शकतो. तर त्यावर सोल्युशन म्हणून आम्ही ही व्हीलचेअर बनवली. आम्ही बनवलेली व्हीलचेअर आहे जी पायऱ्यांवरती वर मागे पुढे वर खाली करू शकते. मग ही काय कशी आहे म्हणजे या अपंग व्यक्ती आहे या ठिकाणी कसं काय हँडल करू शकतो? ॲक्च्युली अपंगांना इकडे बसवायचं आणि यांना हे स्विच आहेत आपण ह्याच्याने पुढे मागे आणि यांना हा अलर्ट स्विच आहे. जसा हे तू स्विच दाबणार ना तर आपला जो गार्डियन आहे म्हणजे आता जर गार्डियन माणूस लांब गेला असेल तर त्याला आता पाणी बिणी हवं असेल किंवा तो काय प्रॉब्लेममध्ये, सो तुम्ही हा स्विच दाबला तर मोबाईलवरती मेसेज येतो. हा वर्क कसं होतं, हे जे पुढे मागे किंवा रोटेट वगैरे होणं त्या मोटरला कंट्रोल करण्यासाठी आम्ही हा मायक्रो कंट्रोलर यूज केला आणि त्याच्यामध्येच तो वायफाय चिप आहे. आणि हे दोन बॅटरीज आहेत, 24 व्होल्टच्या बॅटरीज आहेत आणि खाली मोटर आहे आणि हे रिलेज आहेत. हे रिले त्या मोटरला चालवतात आणि या बॅटरी त्या ड्राईव्ह करतात मोटरला. दिव्यांग व्यक्ती जर समजा तर आसपास कोण फिरलं नाही कोण नसलं कोण तरी त्याला काहू असेल तरी त्याला ती मिळू शकते जर ते बटन दाबलं. बटन दाबलं मेसेज येतो त्याला आणि ती कशी चालते. सर वर्किंग बेसिकली दोन मोड आहे, नॉर्मल मोड अँड क्लाइम्बिंग मोड. नॉर्मल मोड में जो व्हीलचेअर जैसे नॉर्मली आगे पीछे होता है वैसे आगे पीछे कर सकते हैं. नॉर्मल मोड के लिए यहाँ पे बटन है, फॉरवर्ड बटन एंड रिवर्स बटन. तो फॉरवर्ड बटन प्रेस करके वो आगे जाएगा एंड रिवर्स बटन पे वो पीछे जाएगा. ठीक है, और गार्डियन जो रहेगा पीछे उसको डायरेक्शन देगा, लेफ्ट राइट करना रहेगा तो गार्डियन यहाँ से लेफ्ट राइट के लिए डायरेक्शन देगा. और एक और फीचर्स है इसमें वाईफाई है, वाईफाई फैसिलिटी है. तो वाईफाई के थ्रू हम लोग मोबाइल से कमांड दे सकते हैं इसको. तो मोबाइल से इसमें मोबाइल से कमांड दे के हम लोग मोटर को आगे पीछे कर सकते हैं, ये पीछे और ये आगे ऐसे आगे पीछे कर सकते हैं. और थर्ड फीचर है ये अलर्ट स्विच. अलर्ट स्विच प्रेस करके मोबाइल में नोटिफिकेशन आएगा और नोटिफिकेशन के थ्रू हम लोग गार्डियन या पेरेंट्स जो भी है उसको मैसेज दे सकते हैं. कोई उसका रेंज अनलिमिटेड है, कहीं पर भी रहे उनको मैसेज मिलेगा. इसमें GSM फैसिलिटी डाल के उनको कॉल भी कर सकते हैं डायरेक्टली. बॅटरी कसं बॅटरी 2 तास चालणार, 2.5 तास चालणार, मग त्याला चार्ज करण्यासाठी आहे ना काही ना काही एनर्जी लागेल. तर डायनामो यूज करूया, डायनामो यूज करून तर आणखीन 1/2 तास चालू शकते. डायनामो 2 तास चालल्यावर ते जेवढी पॉवर देऊ शकतो तेवढी आणखीन एनर्जी वाढणार. आणि सोलर पॅनल यूज करूया, LDR सेन्सर म्हणून एक लाईट डिटेक्टिंग सेन्सर असतो त्याचा यूज करून काय करूया किंवा इथं एक ऑटोमॅटिक मेकॅनिझम थ्रू सोलर पॅनल कनेक्ट करायचे व सनलाईट ज्या अँगलनी येणार त्या अँगलवर ते टिल्ट होतील आणि त्याच्या थ्रू आहे ना इलेक्ट्रिसिटी म्हणजे जनरेट होणार आणि ते पॉवर याच्यात कन्झ्युम होणार. मार्केटमध्ये याची प्राईस किती असू शकते? मार्केटमध्ये याची प्राईस असणार जर आता तर आमची प्राईस आम्ही जेवढं डिझाईन केलं त्याच्या हिशोबाने आम्हाला 25,000 खर्च आला आहे. आणि जर आम्ही मॉडिफाय केलं आहे आता पहिल्यांदा केलं आहे तर थोडं खर्च नुकसान वगैरे होत आहे, बट जर बरोबर केलं आहे तर 10-15,000 प्रोडक्शन लेवल आता कसं आहे किंवा हे तर आता बटनचं आणि गार्डियनसाठी आहे, बट त्याला जर स्वतःला ड्राईव्ह करायचं आहे तर आपण इथे ना AI सिस्टम आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा यूज करून त्याला एक नाही मॉडिफाय करू शकतो. त्याच्या थ्रू काय होणार जर सेन्सर असतात, व्हॉइस सेन्सर असतो, नंतर टच सेन्सर असतं, त्याच्या थ्रू कसं व्हॉइस सेन्सरनी तो म्हणणार किंवा पुढे जा तर पुढे, मागं तर मागं, आणि नंतर आणखीन खूप काही अपग्रेडेशन करू शकतो. आणि इथं असं आहे ही आता स्पेसिफिक हाईटसाठी आहे, हे जो व्हील्स आहे स्पेसिफिक हाईटसाठी आहे. ओपन आणि क्लोज सिस्टम यूज करून त्याला आहे ना अलग अलग हाईटसाठी यूज करू शकतो. तर तसं ओपन अँड क्लोज सिस्टम आहे त्याच्या थ्रू काय होणार, त्याच्या थ्रू आहे ना अलग अलग हाईटच्या स्टेअरकेसवर पण ॲडजस्ट करू शकतो. एकूणच आपण पाहिलं एक अत्याधुनिक दर्जाची अशी ही पद्धतीची एक व्हीलचेअर या विद्यार्थ्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे. मार्केटमध्ये येईल त्यावेळी त्याची किंमत 25-30,000 असणार आहे. आणि एकूणच आपण हे पाहिलं असं या MITM विद्यार्थ्या